मित्रो नमस्कार, जनतेचे मत लाईव्ह मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नायगाव तालुक्यातील बरबडा येथे जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा येथील विद्यालयामध्ये कैलासवासी मातोश्री गीताबाई धर्माधिकारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेमध्ये इयत्ता 5वी ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता। थोरमाता सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर केलेले कामगिरीवर आपले विचार या कार्यक्रमात मांडण्यात आले। कैलासवासी मातोश्री गीताबाई धर्माधिकारी यांची ही कामगिरी बरबडा परिसरात परिचयदायक आहेत। कैलासवासी गीताबाई यांना माय म्हणूनच बरबडा परिसरात बोलविले जात होते। बरबडा गावातील परिसरातील गोरगरिबांच्या त्या मायेच होत्या अशी प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य श्री सुरेवाड सर, प्रमुख पाहुणे म्हणून श्री सदाशिवराव धर्माधिकारी, स्वागत अध्यक्ष म्हणून श्री दिलीपराव धर्माधिकारी, प्रमुख उपस्थिती श्री शिवाजीराव धर्माधिकारी, हिरण कंडापल्ले श्री देवीदास नरवाड, सौभाग्यवती छायाताई दिलीपराव धर्माधिकारी, पंचायत समिती सदस्य यासह श्री पंचलिंग एस के श्री पवार, ए बी श्री अक्कलवाड एन के श्री कोतवाल, श्री शिंदे श्री बंडूरे, सौभाग्यवती नरवाड मॅडम, श्री चोले सर, श्री तंगापल्ले वाड सर, श्री वाघमारे सर यादींची उपस्थिती होती। या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजनाने व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली। शेवाळे सर यांनी आई माझी मायेचा सागर हे गीत गाऊन प्रेक्षकांचे मन भरावून टाकले। स्पर्धकांना बक्षिसाचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाचे उत्कृष्ट प्रास्ताविक प्राध्यापक रुद्रावाड सर यांनी केले व संतोष सर पंचलिंग व तिप्पलवाड सर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली। बरबडा प्रतिनिधी बालाजी शेवाळे, जनतेचे मत लाईव्ह, नायगाव, नांदेड।